मॉपअप राऊंड आता झाल्यानंतर ज्या वॅकन्सी आहे MBBS च्या त्या वॅकन्सीची माहिती DMER वेबसाईटवरती आता ही डिक्लेअर केलेली आहे. हे जे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला भेटते 27/8/2018 नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत NEET-UG-2018 कॅटेगरीवाईज वॅकंट MBBS सीट ज्या आहेत त्या सरेंडर केल्या आहे, म्हणजे ट्रान्सफर केलेल्या आहे प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल कॉलेजमध्ये, जिथं 85% स्टेट कोटा होता आणि 15% हा इन्स्टिट्यूशनल कोटा होता. आणि हे जे नोटिफिकेशन 27 ऑगस्टला डिक्लेअर केलेलं आहे. आता हे जे नोटिफिकेशन, ह्या ज्या स्टेप्स आहे, या कधी ॲडमिशन घ्यायचं, मॉपअप राऊंड कधी संपणार आहे, इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी सुरू होणार आहे, याचं सर्व जे शेड्यूलचा एक व्हिडिओ पूर्ण हा याआधीच यूट्यूब आपला जो चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती आपण यावरती डिस्कशन केलेलं आहे. तर तुम्हाला आता जे शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, का आता मॉपअप राऊंड नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी आहे आणि त्याच्या कधी कधी कोणत्या कोणत्या तारखेला काय काय करायचं आहे, तो पूर्ण जी सविस्तर माहिती त्याच्यामध्ये दिलेली फार डिटेल माहिती आहे, त्यासाठी तुम्ही तो सेपरेट व्हिडिओ बघू शकता. आता फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त व्हॅकन्सीची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर इन्स्टिट्यूट वाईज व्हॅकन्सी या दिलेल्या आहे 15% आणि 85% कॅटेगरी वाईज. KG सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई एकही वॅकन्सी नाही आहे. तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईला 14 वॅकन्सीज आहे. त्यानंतर तळेगावचं जे पुण्याचं जे मेडिकल कॉलेज आहे तिथे 24 वॅकन्सीट आहे. डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक 17 वॅकन्सीट्स आहे. त्यानंतर मेडिकल कॉलेज अहमदनगर डॉक्टर VVPF मेडिकल कॉलेज जे आहे अहमदनगरचं 15 वॅकन्सी आहे तिथे. त्याच्यानंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याचं तिथं 20 जागा वॅकंट राहिलेले आहे. त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी 14 जागा वॅकंट आहे. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या मेडिकल कॉलेजला 14 ज्या सीट्स आहे त्या वॅकंट्स आहे MBBS च्या. त्यानंतर वाळवाळकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी 13 जागा वॅकंट आहे. प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर सांगलीत 21 जागा वॅकंट आहे. SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नांदी हिल्स 17 जागा वॅकंट आहे. SKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर 23 जागा वॅकंट आहे. PD मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती 15 जागा वॅकंट आहे. त्यानंतर MIMS अँड आर मेडिकल कॉलेज लातूर 21 जागा MBBS च्या वॅकंट आहे. GIIU मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च जालना मुस्लिम मायनॉरिटी 13 जागा वॅकंट आहे. अशा टोटल MBBS च्या 241 जागा आत्तापर्यंत वॅकंट आहे. आता त्यामध्ये खाली एक महत्त्वाची सूचना दिलेली की जी तुम्हाला पण पाहायला भेटत असेल, देअर विल बी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड टू फिल ऑल द अबव वॅकन्सी. म्हणजे ह्या ज्या 241 जागा आहे रिकाम्या MBBS च्या त्या फिलअप करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल लेवलला राऊंड होणार आहे. आता इन्स्टिट्यूशनल राऊंड कसा होतो हा पहिला तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल तर कॉलेजला आता या वॅकन्सीज दिसणार आहे आणि त्या कधी काय त्याच्या संदर्भात मागं आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता. ते इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी होणार आहे, केव्हा होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यानंतर द नोटिफिकेशन ऑफ दिस इन्स्टिट्यूशनल राऊंड इज ऑलरेडी इश्यूड अँड इज अवेलेबल ऑन द वेबसाईट. म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये पण क्लिअर कट हेच सांगितलं आहे का हे जे इन्स्टिट्यूशनल राऊंड कसा आणि केव्हा कुठे होणार आहे, तर त्या कॉलेजला तो इन्स्टिट्यूशनल राऊंड होतो आणि त्या संदर्भातचं नोटिफिकेशन ऑलरेडी वेबसाईट DMER वेबसाईटवरती हे डिक्लेअर केलेलं आहे. तर या ही जी वॅकन्सीज आहे आता इन्स्टिट्यूशनल, म्हणजे त्या तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल या जागा पाहून त्या कॉलेजला तुम्ही आता पहिला संपर्क करून पहा आणि त्याची सविस्तर माहिती तुम्ही त्या कॉलेजमधून घेऊ शकता की ॲडमिशन कशा पद्धतीने होणार आहे आणि हे सगळे मेरिटनुसार ॲडमिशन होणार आहे. तुमचे नीटचे जे मार्क्स आहे त्या नीटचे मार्क्सचे सगळे विद्यार्थी त्या कॉलेजला ॲप्लिकेशन येतील आणि जे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहे त्यांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांनी नीट एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे त्यांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यांचं मेरिट हे शक्यतो डिक्लेअर होईल आणि मेरिटनुसार त्या विद्यार्थ्यांचं त्या कॉलेजमध्ये हे ॲडमिशन होणार आहे. मग त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर असतात, कॅटेगरी वगैरे सर्व ह्या पद्धतीने त्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पण तरी देखील तुम्ही त्या
कॉलेजला जाऊन पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया किंवा कॉन्टॅक्ट करून पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया कशी राबवणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्या, नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही एजंटला बळी पडू नका विनाकारण, कारण ही सर्व गव्हर्नमेंटला हेच पाहिजे की सर्व ॲडमिशन प्रक्रिया ट्रान्सपरंट करायची आहे, त्यासाठी नीट ही एंट्रन्स एक्झाम आणलेली, तर विनाकारण कोणत्याही एजंटला बळी पडू नका. कॉलेजलासुद्धा नियमानुसार या जागा भराव्या लागणार आहे आणि नियमानुसार जे ॲप्लिकेशन तुम्ही करणार आहे ते गव्हर्नमेंटलासुद्धा त्यांना रिपोर्ट करावे लागणार आहे. त्यामुळे कुणीही जर तुम्हाला काही सांगत असेल तर विनाकारण कुणाच्याही अफवांना बळी पडू नका, फक्त नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा, कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि त्या पद्धतीने पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया तुम्ही ही पूर्ण करू शकता. आता बाकीचे ज्या तुमच्या सगळ्या प्रश्न आहे, हे सगळ्या प्रश्नांसाठी याआधी आपण जे नोटिफिकेशन बघितलेलं होतं की केव्हा कधी काय जे टाईमचं शेड्यूल जे दिलेलं आहे मॉपअप राऊंड नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड कट ऑफ डेट कधी, तर हे सर्व प्रश्नासाठी तुम्ही तो जर व्हिडिओ बघितला तर तुमचे सर्व प्रश्न हे त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये सर्व माहिती ही आहे, सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की जो ऑलरेडी तुम्ही जर बघितलेला असेल व्हिडिओ. फक्त तारखा व्यवस्थित लिहून घ्या, तारखा सर्वात महत्त्वाच्या आहे, वेळ फार महत्त्वाचं आहे, एकदा वेळ त्याची गेल्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही, तुमचं अपील कुणी ॲक्सेप्ट करणार नाही. तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन क्लिक करा, बेलचं नोटिफिकेशन क्लिक करा ज्यांनी केलेलं नसेल, कारण सबस्क्राईब बटन क्लिक केल्यानंतर आणि बेल नोटिफिकेशन क्लिक केल्यानंतरच ज्या माहिती आहे नीट जे मेन MSTCET ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अपलोड केल्यानंतर, तर त्या संदर्भात सबस्क्राईब बटन क्लिक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं जे बटन आहे ते क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.